काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येत्या 20 ऑगस्टला भाजपेतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असून ही संधी साधत महाराष्ट्र भाजपने ठाकरे सरकारवर शिलक्या शब्दात टीका केली आहे. राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात ट्विट करण्यात आले असून हमने पहले ही कहा था सोनिया जिसकी मम्मी है वो ठाकरे सरकार निकम्मी है असे ही हिंदी भाषेतील ट्विट आहे. हे नाकर्ते सरकार असून सोनिया गांधी याच ठाकरे सरकारच्या मातुश्री आहेत हे आम्ही आधीच सांगितलं होतं असेही त्यात म्हटले आहे. संजय राऊत यांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या घरी नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. आता सोनियाजींनी सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या 20 ऑगस्ट रोजी ही बैठक होईल. ठाकरे या बैठकीत सहभागी होतील असे राऊत यांनी स्पष्ट केला आहे. विरोधकांमध्ये एकजूट आहे आणि ही ताकद आणखी वाढावी यासाठी प्रयत्न केला जाईल असे ते यावेळी म्हणाले. अर्थात या बैठकीबाबत काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षास त्यात दुजोरा दिलेला नाहीये.